माझ्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातले 44 टोल नाके या सरकारला बंद करायला लागले, ते काय कमी झालं? विधानसभेमध्ये माझे आमदार ज्यावेळेला टोलच्या विरोधामध्ये बोलत होते, हेच भारतीय जनता पक्षाचे एकनाथ खडसे बोलूच देईनात। एके दिवशी खडसेला फोन केला, म्हटलं काय चाललंय काय, म्हटलं तो टोलचा विषय जो आता विधान म्हटलं सभा चालू आहे अधिवेशन चालू आहे म्हटलं तो टोलचा विषय मांडा, माझ्या लोकांना मांडायला द्या। तिथे ती सिस्टीम असते, प्रोटोकॉल असतो की विरोधी पक्ष नेता उठला की बाकीच्यांना बोलायला संधी नाही। आणि आम्ही कुठचे विषय मांडायला गेलो की लगेच एकनाथ खडसे उभे राहायचे आणि बाटल्या त्या विषयावरती बोलायचे, 6-7 तास बोलतात, काय प्रवचन करत विधान भवनात कशाला बसताय? ते आस्था चॅनल वगैरे आहे ना, जाण तिकडे जाऊन बसा ना। मी त्याला फोन केला, म्हटलं का हो, म्हटलं खडसे, म्हटलं तो टोलचा विषय का नाही तुम्ही लावतात? नाही काय माहिती राजसाहेब, मी आता पुढच्या आपण अधिवेशनाच्या वेळेला आपण तो विषय काढू, आपण आता मला काही काढता नाही येणार का? संपलं अधिवेशन? अधिवेशन संपलं पुढच्या वेळेला म्हणजे कधी? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।